मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये अगदी वादाची ठिणगी उडाल्याचं बघायला मिळतंय. थेट सरपंच नेमण्याची शिफारस फेटाळून लावली. अध्यादेशाला राज्यपालांनी नकार दिला. विधिमंडळ अधिवेशनात आता हे विधेयक मांडा, त्यानंतर हे विधेयक मंजूर करून घ्या. राज्यपालांनी ग्रामविकास विभागाला सल्ला दिलेला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारला धक्का बसलाय. थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय बदलण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारनं केलेली शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फेटाळली आहे. फडणवीस यांना आणखी एक दणका देण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जातोय. राज्यात भाजपचे सरकार असताना नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा भाजपला झाला होता, मात्र या निवड प्रक्रियेमुळे सरपंच एका विचारांचा आणि सदस्य इतर विचारांचे निवडून येत असल्यामुळे त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्याचा आक्षेप काँग्रेस राष्ट्रवादीनं घेतला. जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही अशा तक्रारी आहेत. या सर्वांचा विकास कामांवर परिणाम होतो. जनतेतून होणारी थेट सरपंच निवडणूक रद्द करावी अशी विधिमंडळाच्या अनेक सदस्यांनी मागणी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरपंच पदाची थेट निवडणूक रद्द करण्याबाबत सूतोवाच केलं. या सरकारच्या मंत्रिमंडळ फडणवीस सरकारनं हा निर्णय रद्दपातळ ठरवला होता. त्यासाठी अध्यादेश काढण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आली होती, मात्र ही शिफारस राज्यपालांनी फेटाळली असल्याचं समजतंय. त्यामुळे नवा निर्णय राबवण्यासाठी आता सरकारला आगामी अधिवेशनाची वाट पाहावी लागणार आहे. विधानसभेत विधेयक काढून हा निर्णय सरकारला लागू करता येणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सरकारमध्ये आता ही नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे. फक्त निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय विधेयक मंजूर झाल्यावरच आता अंमलात येऊ शकतो. फडणवीस सरकारनं थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारनं फडणवीस सरकारचा हा निर्णय रद्द करत सरपंचाची निवडही पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. त्याबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता. त्यानुसार ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढण्याबाबत केलेली विनंती राज्यपालांनी फेटाळून लावल्याचं कळतंय. हे अधिवेशन विधेयक अधिवेशनात याबाबतचं विधेयक मांडा असं सांगून राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करायला नकार दिला. याबाबत ग्रामविकास मंत्री अश्रीफ यांनी सुद्धा अर्थसंकल्प अधिवेशनात याबाबतचं विधेयक मांडण्याची सूचना राज्यपालांनी केली. जयंत माहीमकर पत्रकार आपल्या बरोबर आहेत. माहीमकरजी, आपण बघतोय एकीकडे अनेक फडणवीस सरकारचे निर्णय महाविकास आघाडी सरकार बदलताना आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यातच आता हा थेट सरपंच निवडीचा जो निर्णय होता त्यावर बरीच टीका सुद्धा झाली आहे. आता महाविकास आघाडी तो बदलू पाहत आहे, पण राज्यपाल काही तयार नाही आहेत, काय नेमकं सांगाल? एक प्रकारे ठिणगी पडलेली आहे दोघांमध्ये. हे बघा, एक आपण मान्य केलं पाहिजे की भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडचे एकेकाळचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यपाल आहेत. आणि अशा प्रकारचे संघर्ष हे अनेक वेळेला जेव्हा दोन वेगळ्या वेगळ्या पक्षांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री असतात तेव्हा पाहायला मिळतं. अशाच प्रकारचा संघर्ष येडियुराप्पा कर्नाटकात मुख्यमंत्री असताना एच आर भारद्वाज गव्हर्नर होते तेव्हाही पाहायला मिळालेला होता, आणि आता सुद्धा आपल्याला हे वारंवार पाहायला मिळेल. याचं कारण सरळ शब्दात भारतीय जनता पार्टीनी नॉमिनेट केलेले आणि भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवणारे राज्यपाल महाराष्ट्रात आहेत, आणि त्याच्यामुळे ते वारंवार अशा प्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. सरपंच पदाची निवडणूक असेल किंवा दोन जागी नॉमिनेट करणं असेल, दोन जागी ज्या राज्यपालांनी नियुक्त आमदार आहेत त्या दोन्ही हे दोन्ही पण मुद्दे अजूनही राज्यपालांनी रोखून धरलेत असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. आता तसं पाहता सरपंचाची डायरेक्ट निवडणूक होणं हा त्यावेळेस मागच्या वेळेस सुद्धा क्रिटिसाइज झालेला मुद्दा होता, पण त्या आणि आत्ताच्या सरकारने एक योग्य निर्णय घेतलेला आहे. पण केवळ आधीच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचे नॉमिनेटेड गव्हर्नर तसाच्या तसा राबवू पाहत आहेत. निश्चितच, मात्र या आता सरकारला पुढची पावलं काय उचलावी लागणार आहेत? आता अधिवेशनात हे सगळं विधेयक मांडलं जाईल आणि त्यानंतर नेमकं काय होईल मग? मला असं वाटतं की राज्यपाल काय, भारतीय एकूणच घटना राज्यघटना अशी आहे की राष्ट्रपती काय किंवा राज्यपाल काय हा एका विशिष्ट वेळेच्या पलीकडे पंतप्रधानांनी किंवा लोकसभा किंवा विधानसभेने त्यांच्याकडे पाठवलेलं विधेयक नाकारू शकत नाही. एक वेळेला, दोन वेळा, हद्द झाली तीन वेळा ते नाकारू शकतात आणि पुन्हा त्यांना सही करावीच लागते. या आधी सुद्धा
मला वाटतं एपीजे अब्दुल कलाम असताना अशा प्रकारचा एक प्रसंग भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत झालेला होता. तर त्याच्यामुळे हे आता असंच विधेयक पारित केलं जाईल जसं यांना जसं अपेक्षित आहे आणि ते राज्यपालांना सही करावी लागेल. याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. पण हा संघर्ष हा आपल्याला सतत दिसत राहील आणि याचं खरं केवळ एकच कारण आहे की भगतसिंग कोशियारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून निघालेले भारतीय जनता पार्टीचे आहेत. हा राज्यपाल हा पक्षपाती नसावा असं जरी कितीही सांगितलेलं असलं तरी सुद्धा तसं दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण फक्त आता अधिवेशन सुरू होणार आहे सोमवारपासून. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे विधेयक आणलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते मंजूर केल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवलं जाईल. मात्र सध्या तरी आपण बघतोय मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये थेट सरपंच निवडीच्या शिफारशीवरना वादाचे ठिणगी पडले हे मात्र नक्की आहे.